स्वाभिमानी शेतकरी संघटना चंद्रपुर की ओर से चंद्रपुर जिले के प्राथमिक आरोग्य केंद्र के कंत्राटी सफाई कामगारों की मांगों को लेकर जिला परिषद के सामने श्रृंखलाबद्ध अनशन शुरू किया गया। अपनी मांगों के संदर्भ में आंदोलनकारियों ने क्या कहा, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले के प्राथमिक आरोग्य केंद्र के कंत्राटी सफाई कामगार की मांगों को लेकर स्वाभिमानी शेतकरी संगठन पार्टी के जिला अध्यक्ष सूर्या अडवाले के नेतृत्व में जिला परिषद के सामने श्रृंखलाबद्ध अनशन शुरू किया गया है और यह अनशन आज 28 नवंबर सोमवार से शुरू किया गया है। तो सुनिए इस अनशन के संदर्भ में इस अनशन का नेतृत्व करने वाले जिला अध्यक्ष सूर्या अडवाले ने क्या कहा स्वयं उन्हें जुबानी। सीटी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव विहारकर की रिपोर्ट। प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांना घेऊन त्यांच्या मागण्या घेऊन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। यांच्या मागण्या हे आहे, 15 ते 20 वर्ष हे सफाई कामगार त्या ठिकाणी आपली सेवा देत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये। चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे लोक आपापली सेवा देत आहे, पण यांना कुठलाही कागद न देता, कुठलीही पूर्वसूचना न देता आज यांना सरसकट कामावून काढलेलं आहे। यांच्या मागण्या एवढ्याच की यांनी जे 15-20 वर्षापासून काम करत आहे त्यांना त्या PSCमध्ये काम करायला द्यावं, त्यांचे जे पगारवाढीचे प्रश्न आहेत ते सुद्धा आणि त्यांना कामावून न कमी करता त्यांना कामावर घेण्यात यावं, हीच एक आमची मागणी आहे। इतर जे छोट्या छोट्या मागण्या आहेत ते सुद्धा त्यांनी पूर्ण करावं, यासाठी आम्ही जिल्हा परिषद समोर सफाई कामगाराचं आज उपोषण करून घेत आहे। जर हे साखळी उपोषण जर सरकार आणि प्रशासनाला जाग येणार नाही तर याच्या समोरचं पाऊलसुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करू, आमरण उपोषणसुद्धा आम्ही करू असं आम्ही प्रशासनालासुद्धा हा इशारा देत आहोत।